आणि रात्री मला असं सांगण्यात येत आहे की नाही, गृहमंत्र्यांचा दबाव आहे की त्याच्यावर केस रजिस्टर करा. मग प्रकाश आंबेडकर आपले बाप आहे का? तुमचे बाप आहे म्हणून ते दर्गा ते औरंगजेबच्या मजारीवर गेल्यानंतर त्याच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही? आम्ही तुम्हाला सांगणार की इथे जायचं नाही, इथे तुमची फोटो हे ठेवायची नाही, हे स्टेटसवर तुम्हाला हे. मग तुम्ही फक्त संशयावरून लोकांना मारत आहे हे चालणार आहे? खबरीवर याच्यासाठी गेलो होतो की महाराष्ट्रात जे हिंदू मुस्लिम दंगे आहेत ते थांबवायचे होते आणि मी गेल्यानंतर ते थांबवण्यामध्ये यश आलं असं त्यांचा दावा आहे. आता काय हे की काल आपण मी बातम्यामध्ये बघितलं असेल की आमच्या सभेमध्ये कोणी औरंगजेबचा नारा दिलं होतं, ते 100% चुकीचं होतं. ते कशा ब्लू अप करण्यात आलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की नाही, तसा काही प्रकार घडलेला नाही आहे. आणि रात्री मला असं सांगण्यात येत आहे की नाही, गृहमंत्र्यांचा दबाव आहे की त्याच्यावर केस रजिस्टर करा. मग प्रकाश आंबेडकर आपले बाप आहे का? आहे ना आपले बाप. तुमचे बाप आहे म्हणून ते दर्गा ते औरंगजेबच्या मजारीवर गेल्यानंतर त्याच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही? कोणीतरी फक्त नारा दिला मग त्याच्यावर FIR रजिस्टर करायचं आणि त्याचं ग्लोरिफिकेशन बाळासाहेबांनी केलेलं आहे, मी त्याचं समर्थन केलेलं आहे. मग त्याच्या बाबतीत जेव्हा विचारलं तर नाही 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 त्यांना जाण्याचा कुठेही जाण्याचा अधिकार आहे, ते जाऊ शकतं अशा प्रकारचं. मी तर हेच बोललेलं आहे, कुठे जायचं कुठे नाही जायचं हे सर्वांना अधिकार दिलेला आहे, हेच बाळासाहेबांचे बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि ते अधिकार आहे सगळ्यांना. पण काय आहे की नाही, आम्ही तुम्हाला सांगणार की इथे जायचं नाही, इथे तुमची फोटो हे ठेवायची नाही, हे स्टेटसवर तुम्हाला हे. मग तुम्ही फक्त संशयावरून लोकांना मारत आहे हे चालणार आहे? याच्या बाबतीत अरेस्ट नाही, काही कारवाई नाही, कोणी बोलत नाही. पंतप्रधानामध्ये हिंमत असायला पाहिजे होती की US मध्ये जाऊन हो माझ्या देशामध्ये काही चुकीचं चाललेलं आहे, आम्ही ते दुरुस्त करणार आहे. तुम्हाला फक्त अंग्रेजांना गोरी चमडीला दे बघून तुम्हाला इतकी हे वाटलं की नाही नाही आमचा देश खूप चांगला खूप चांगले. अरे हिंमत असायला पाहिजे होती तुम्हाला की हो आमच्या देशामध्ये मागच्या काही वर्षामध्ये असं असं प्रकार घडत आहे, आम्ही ते दुरुस्त करणार आहे. पण हे सांगणं की डिस्क्रिमिनेशन नाही आहे याचंच एक उदाहरण हे. पण त्याच्या दाव्याचं तुम्ही समर्थन तर करताय का की त्यांनी असं म्हटलंय की दंगली चमवण्यात त्यांना यश आलं तिथं जाऊन? नाही काय हे की त्यांचं जे उद्देश होतं हेच होतं ना की बाबा जे आपण औरंगजेबची जे कब्र आहे त्याचं संरक्षण कोणी दिलेलं आहे? त्याचं संरक्षण केंद्र सरकारनी नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या इख्तियारीत येणाऱ्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने त्याला एक प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून डिक्लेअर केलेली आहे. मग तुम्ही काढा ना ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंटचा ते जे दर्जा आहे ते काढा ना. आता तुम्ही प्रोटेक्ट करणार त्याला आणि म्हणणार की नाही तिथे जायचंच नाही करके, मग कशाला प्रोटेक्ट करायचं आहे? तुमचा हिंमत असेल तर तुम्ही काढा. तुम्ही हे करणार नाही आणि कोणी गेलं तर शिव्या द्यायचं अशा प्रकारच्या भाषेचा वापर करायचा. इम्तियाज जलील गेलं तर ज्या प्रकारच्या भाषेचा वापर लोकांनी केलं होतं, विशेष कर हे सगळं जे संघटनाचे लोक आहे, आणि आता बाळासाहेब गेल्यानंतर त्यांची भाषा कशी बदललेली आहे याचं कारण काय आहे? फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे सगळं खेळ सुरू आहे ना, भारतीय जनता पार्टीलाही कळत आहे. म्हणून मी चॅलेंज करतो ना, देवेंद्र फडणवीसमध्ये हिंमत असेल, गृहमंत्र्यामध्ये हिंमत असेल तर FIR रजिस्टर करून दाखवा तुम्ही बाळासाहेबांच्या बाबतीत करतो का तुम्ही.